जनवादी महिला संघटनेच्या वतीने वाढती महागाई आणि वाढते इंधन दर याच्या विरोधात निदर्शन करण्यात आली. गल्लीपासून देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत महिला या सुरक्षित नाहीत. अत्याचाराची मालिका ही सुरूच आहे. न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे, अशी टीका नसीमा शेख यांनी केली आहे. मोफत उज्ज्वला इंधनाची वारेमाप जाहिरात करून लोकांना दिवसा ढवळ्यापासून 940 रुपयांचं घरगुती इंधन घेण्यास भाग पाडणाऱ्या मोदी सरकारची आक्रमक शब्दात निंदा केली आहे. आज मोदी साहेबांना एकच विचारायचं आहे, मोदी साहेब तुम्ही चुलीपासून बसून तुमच्या घरचे माणसं स्वयंपाक करत नाही आहे, हे सामान्य जनता ह्या स्वयंपाक करावं लागतंय. 20 दिवसाला घास संपतो, आज 1000 रुपये किंमत झालेली आहे घ्याची, ताबडतुबडे ह्या घ्याचे दर कमी झाला पाहिजे. आज आमच्या समोर काम नाही आहे, बेरोजगारी भरपूर झालेला आहे. या तुम्ही वारंवार अशी पद्धतीनं 1-10 रुपये 20 रुपये वाढला तर लोक पेटून उठवत होते. आता हे समजा देश असा पेटलेला असल्यामुळे कोणी लोकसुद्धा उठायला तयार नाही आहे की आमची जनता महिला उभं बसणार नाही आहे. ह्याचे ताबडतोबीनं ते रद्द झाला पाहिजे. दुसरी पूर्ण देशामध्ये महिलावर अत्याचार थांबलेला नाही आहे, पट्टीनं वाढत गेलेलं आहे. म्हणजे लहान मुलीपासून म्हातारे बाईपर्यंत हे अत्याचार वाढलेलं आहे. ताबडतोबीनं तिची जे गुन्हागार असेल तिची ताबडतोबीनं जलगतीनं तिची न्यायाला झाली पाहिजे, तो महिलांना न्याय मिळायला पाहिजे. आज बलात्कार करून सोडत होते, आज जाळून टाकण्याचा हे प्रयत्न करत आहेत, मग सरकार काय करती ह्याच्यावर खूप आमचं प्रश्नचिन्ह आहे. त्यासाठी महिला पेटून उठल्यावर मोदी साहेब तुम्हाला जगा मिळेल नाही जायला कुठंसुद्धा, या ताबडतोबी तुम्ही हे रद्द झाला पाहिजे अशी मागणी आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिल्हा समितीच्या वतीनं वाढती महागाई, वाढतं घरगुती इंधन दरवाढ, महिला व बालिकांवरील वाढते अत्याचार, CAA, NRC, NPR विरोधात राज्यव्यापी निदर्शन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या अनुषंगानं सोलापूर येथे संघटनेच्या राज्य अध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली आहेत व निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे यांना निवेदन देखील सादर करण्यात आलंय. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की नागरिकत्व दुरुस्ती कायदा जो लोकांना अजूनही मुळापासून समजवलेला नाही, देशात एक भयावह अस्वस्थता आणि अस्थिरता निर्माण करून देशात नागरिकत्वाचा हा काळा लादलेला आहे, त्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असं आवाहनही यावेळी देण्यात आलंय. यावेळी युवा आघाडीचे जिल्हा सचिव कॉम्रेड अनिल वासम, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी यांनीही पाठिंबा दिलाय. प्रास्ताविक संघटनेच्या जिल्हा सचिव शकुंतला पाणीभाते यांनी केलं. यावेळी नगरसेविका कामिनीताई आडम या महिलांच्या प्रश्नांबाबत शासन निष्ठूर होत असल्याची त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, लिंगवा सोलापुरे, गीता वासम, सावित्रीबाई गोंडला उपस्थित होत्या. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शहनाज शेख, सुनंदा सूर्यवंशी, सोनाबाई नरोटे, गंगूबाई कणकी, अंबुबाई पात्रूट, लता तुळजापूरकर, जलालबी शेख, संजीवनी सलबत्ते, दीपा देसाई, शबाना शेख, सरस्वती कामूर्ती, चंद्रकला उबाळे, रुक्मिणी गायकवाड, दत्तुबाई श्रीराम यांची उपस्थिती होती.